कॉलेज रोड येथे सिरीन यार्ड या कॅफेचा शुभारंभ उपमहापौर भिकुबाई बागुल यांच्या हस्ते संपन्न झाला. हॉटेल मिर्ची आणि हॉटेल कॅफे या दोनही हॉटेल्सला भरघोस यश मिळाल्यानंतर संचालक शिवम पाटील व मयूर दामले यांनी एक दवा प्रयोग करण्याचे ठरवले. या दोनही हॉटेल्समध्ये भारतीय पारंपरिक स्वादिष्ट रुचकर जेवणाची मेजवानी त्यांनी नाशिककरांना उपलब्ध करून दिली आहे आणि नाशिककरांनी त्याला भरभरून प्रतिसादही दिलाय. आता नवीन पिढीला आवडेल असे फास्ट फूड, मॉकटेल्स, चायनीज अशी विविध व्हरायटीज घेऊन सिरीन यार्ड या कॅफेचा कॉलेज रोड येथे शुभारंभ केलाय. या कॅफेचे उद्घाटन उपमहापौर भिकुबाई बागुल यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या शुभप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उपमहापौर भिकुबाई बागुल यांनी सिरीन यार्डसाठी शुभेच्छा दिल्या. या हॉटेलच्या निमित्ताने आपण सगळे इथे जमलेलो आहे तर ही हॉटेल व्यवस्थित चांगली चालावा अशी माझी शुभेच्छा आहे. तसेच सुनील बागुल यांनी शुभेच्छा देत संचालकांचा उत्साह वाढवला. आज आमचे बंधू राजेंद्र पाटील त्यांची चिरंजीवी यांनी आज शेरीन यार्ड या नावाने कॉलेज रोड येवलेकर माळा या ठिकाणी हॉटेल टाकलेलं आहे आणि त्या हॉटेलचं उद्घाटन आमची मातोश्री भिकुबाई किसनराव बागुल उपमहापौर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. या हॉटेलमध्ये व्हेज रेस्टॉरंट असून कॉन्टिनेंटल फूड पिझ्झा असेल, बर्गर असेल, त्यातल्या त्यात कॅफे, चहा, कॉफी, कॉलेजचे विद्यार्थी, जैन फूड या सगळ्या गोष्टीची तरतूद या हॉटेलमध्ये केलेली आहे. मला वाटतं एवढं प्रशस्त जागा कॉलेज रोड ह्या परिसरामध्ये कुठेच नाही आणि ती जागा आमचे बंधू पाटील साहेबांना मिळालेली आहे. त्यामुळे एवढी प्रशस्त जागा बसण्याची मोठी सोय ह्या ठिकाणी, पार्टीसुद्धा मोठी पार्टी, लग्नाची एंगेजमेंट, साखरपुडा असे मोठमोठे कार्यक्रमसुद्धा राबवता येतील एवढी मोठी ही जागा असल्याने निश्चितच ह्या हॉटेलला चांगलं यश, कीर्ती, भरभराटी मिळेल आणि त्यांचं क्वालिटी ही अतिशय चांगलं असल्यामुळे शेरीन यार्ड हे नाव काही दिवसामध्ये नाशिक शहरामध्ये चांगल्या नावारूपाला रूपांतर येईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. जाणून घेऊया या कॅफेबद्दल अधिक माहिती. मिर्ची हॉटेल या नावाने हॉटेल लाईनीत प्रवेश केला आणि त्याच मिर्ची हॉटेलमध्ये चांगल्या प्रकारचे चविष्ट असे खाद्य नाशिककरांना देऊन अत्यंत असे चांगल्या वर्तणुकीचा स्टाफ आमच्याकडे उपलब्ध होता. मिर्ची हॉटेलचे भास्कर पाटील व संजय बागुल यांच्या अनुभवाने आम्ही नवीन असे कॉलेज रोडच्या आत्ताची जी परिस्थिती आहे, जे कॅफे जे नवीन सुरुवात झालेली यंग जनरेशनला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आम्ही हेरल्यात आणि त्या दृष्टीने आम्ही एक नवीन सिरीन यार्ड या नावाने आम्ही येथे कॅफेची ओपनिंग माननीय श्री धर्मवीर सुनीलबाबू बागुल व आमच्या मावशी
नाशिक महानगरपालिकेच्या उपमहापौर श्रीमती भिकूबाई बागुल यांच्या हस्ते येथे आम्ही आज ओपनिंग करणार आहोत. त्याचबरोबर येथील संचालक मयूर दामले व शिवम पाटील हे या व्यवसायाला भविष्यात पुढे नेणार आहे आणि नाशिककरांना चांगलं चांगलं चविष्ट व नवीन चायनीज पिझ्झा बर्गर अशा नवीन नवीन क्वालिटी मॉकटेल हे आम्ही कॉलेजच्या इथल्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने देणार आहोत. फ्रेश व आनंददायी वातावरण, कम्फर्टेबल बैठक तसेच कॉन्टिनेंटल डिशेस यामुळे तरुणांसह सर्वांनाच आकर्षित करणार हा कॅफे असे उपस्थितांनी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी बागुल परिवार, पाटील परिवार, कुटुंबीय मित्र परिवार तथा नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी ईसा कुरेशी, नाशिक.